बड़ी मछली जाल में फंसती हुई, विकेट का पतन होता हुआ, संदीप किनी गॉन। दिलीप शर्मा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, समीर कदम काय जबरदस्त ड्राइव आहे, शानदार फटका, परंतु तितक्यात पाकतेची फिल्डिंग। पाक रिकॉर्डिंग स्ट्रोक तर खेळले जात आहेत, ऑफ ड्राइव्ह अतिशय शानदार होता, परंतु विघ्नेश समोर असल्याकारणाने फिल्डिंग चांगली झाली आहे, डॉटबॉल आलाय। पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा दापल करती एका विकेटच्या पतनानंतर जेसीसी। मनुलपाडा प्रीमियर लीग 2024 आपण पाहतात, अतिशय सुंदर स्पर्धा, आणि या स्पर्धेदरम्यान काही आकर्षण आहेत या स्पर्धेची। नवीन गोलंदाज विकास दसकर गोलंदाजी मार्क होती, पहिला चेंडू यावेळेला दिलीप शर्मा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, जयेश त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग होती आहे। मुख्य आकर्षण काय आहेत या स्पर्धेची, या ट्रॉफीज ज्यांना आपण पाहू शकता अतिशय शानदार आहेत, सुबक आहेत, नेत्रदीपक आहेत, आणि या ट्रॉफीजना मिळवण्याची खूप मोठी संधी म्हणजे खूप मोठी आशा मनामध्ये जिवंत होते, आणि म्हणूनच हे एमपीएलच मुख्य आकर्षण मानलं जात आहे। फक्त स्टीअर केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू खेळलाय, सिंगलने धावपलक पुढे जाईल, स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल, धावपलकती धावा 9 आहेत, 3 चेंडूचा अजूनही खेळायला शिल्लक आहे। विकास दसकर सिद्धार्थ राय समोर टॅप केलंय, चेंडूला टॅप केलंय, अगोदरच पाय जास्त लांब घेऊन गेले ते मागच्या साईडने, मागच्या बाजूने म्हणजेच बॅकफुट वरती, आणि त्यानंतर एका धावेसाठी तो चेंडू खेळलाय। अजूनही मॅच जिवंत आहे, 3 चौकार या मॅचमध्ये खूप मोठा पलटवार करून देतील, आणि त्या 3 चौकाराची अपेक्षा जेसीसीला असताना कोणता खेळाडू त्या चौकारांना प्रदर्शित करेल हे पाहणं रोचक ठरणार आहे। या बला चेंडू मागे गेलाय, दिलीप शर्मा च्या बॅटमधून येणारी एक धाव, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल। दुसरं षटक मार्गस्थ 11 वरती धावपलक जाऊन पोहोचलाय, 12 वरती 12 रन्स, 1 to go, कट केलाय चेंडूला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत आणि एक धाव येते। अशा प्रकारे 12 चेंडूचा खेळ झालाय, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, आतापर्यंत आल्या 13 आणि 12 मध्ये गरज आहे ती तब्बल 21 धावांची, 21 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच विद इन 12 डिलिव्हरीज। आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनुलपाडा प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून। आज आपण मनुलपाडामध्ये आलेलो आहोत, एमपीएल सर्वांना परिचयाचे आहे, एमपीएल सर्वांच्या आवडीचे, एमपीएल सर्वांच्या पसंतीचे, आणि एमपीएलला खेळण्यासाठी जी उत्सुकता लागली होती 32 संघांना त्याचाच पहिला दिवस आहे। पहिल्या संघा दिवसामध्ये आपण काय पाहिलं तर सुरुवातीचे 2 गट, ए गटामधून 2 संघ पात्र होताना ठरले सुपर 16 साठी, आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं कोणाला, त्यामध्ये पहिला संघ होता एलएनसीसी यज्ञेश 11, दुसरा संघ क्वालिफाय होताना दिसला होता साईबा बी, आणि ज्यावेळेला बी ग्रुप मध्ये आपण लॉन साइडला चांगली फिल्डिंग, ऋतिक त्या ठिकाणी होते, चांगल्या रीतीने चेंडू अडवलाय, डॉट येतोय। दुसऱ्या बी ग्रुप मध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला पहिला संघ आपण कोणता पाहिला होता तर त्या संघाचं नाव होतं कंगारू, आणि त्यानंतर दुसरा संघ क्वालिफाय होताना दिसला होता त्या संघाचं नाव होतं यजमान गुरुदत्त मनुलपाडा। सी ग्रुपमध्ये आपण आलोय, आणि सी ग्रुपमध्ये येत असताना पहिला संघ कोणता असेल जो क्वालिफाय होईल याची चर्चा इथे
केली जाते, कारण दुसऱ्या इनिंगचा खेळ मार्गस्थ आहे. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत दोन धावा खर्च केल्यात मयूर गरत ने, अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. सिद्धार्थ राय बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय सिंगल साठी. स्ट्राइक रोटेट होईल, परंतु धावपळकर धाबा किती आहेत, 16 धाबा धावपळकर भरते आहेत. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 मध्ये 8 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. दिलीप शर्मा स्वैर मारा, अतिरिक्त धाव धावपळकामध्ये ऍड होताना दिसते. याच मैदानावरती गुरुदत्त प्रीमियर लीग पाहिली होती. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ती स्पर्धा होती आणि यावेळेला वसई विरार बॉक्सांडारम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आपण एमपीएल पाहतोय आणि थरार सेम आहे. आज प्रेक्षक वर्ग का कमी आहेत त्याचं कारण असं आहे, विरार परिसरामध्ये येणाऱ्या 11 तारखेपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा आहेत, खूप मोठमोठ्या स्पर्धा आणि वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत आणि त्यामुळे ज्यांची मॅच आहे त्यांचे चाहते तुम्हाला मैदानावरती दिसतील. परंतु ज्यावेळेला 10 आणि 11 तारीख येईल तेव्हा एनसीसीची टुर्नामेंट संपेल आणि बाकी सर्व टुर्नामेंट सुद्धा काही काही लवकर संपतात. ते संपल्यानंतर संध्याकाळचं सत्र जे आहे ते इथे घालवण्यासाठी रजनीमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे येणाऱ्या शनिवार रविवारी. अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावपळकरती धाबा 19 आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. वाईड, त्यानंतर विघ्नेश, पुढचा चेंडू, चांगली फिल्डिंग. चेंडू ऋतिकच्या जवळ निघून गेला, चिका बॅकअपला आले होते, चांगल्या प्रकारे फिल्डिंग झाली आहे. बघा फिल्डिंगचे दोन चित्र दिसलेत, हीच फिल्डिंग समोरच्या इनकडून झाली असती कदाचित मॅच आतापर्यंत जिंकली सुद्धा असती, ती फिल्डिंग झालेली नाही आहे आणि त्यामुळे धावा जे आहेत त्या कमी येताना दिसतात. मयूर घरात ते चेंडूला अडवलं, स्ट्राईक रोटेट होते, पुन्हा एकदा एक धाव येईल. असं नाही की समोरच्या संघामध्ये मोठे प्लेअर नाही आहेत, सर्वाधिक मोठा एक्सपिरियन्स सध्याच्या घडीला जेसीसीकडे आहे. जे खेळाडू खेळतात त्यांच्यामध्ये खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी आणि तो मात्र युटिलाइज होत असताना दिसत नाही या मॅच दरम्यान. स्वप्नील बोने नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत, कॅप्टन. आणि त्यांनी सांगितलं होतं या मैदानावरती खूप वेळा खेळलेत, गुरुदत्ताचं मैदान त्याच्यासाठी हमेशा लकी राहिलं जेसीसीसाठी ऍज अ टीम म्हणून. आणि आज कुठे ना कुठेतरी या दुसऱ्या सामन्यात म्हणजे दोन विजयी संघांमधल्या लढतीमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह होता विजय, चांगली फिल्डिंग. औपचारिकता शिल्लक, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. स्वप्नील बोने, ही ताकद आहे स्वप्नीलची, शेवट गोड केलाय परंतु थोडेसे कमी पडल्यात.